सत्तावीस परिवार को आम्बेडकर जयंती के उपलक्ष्य पर किराना वाटप कर सामाजिक समता प्रतिष्ठान का उपक्रम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के एक जयंती के अवसर पर सामाजिक समता प्रतिष्ठान की ओर से वाड़ी अंबेडकर नगर निवासियों को 2700 परिवार को अन्य धान्य का व किराना कीट देकर आम्बेडकर को अभिवादन करेंगे हर वर्ष अम्बेडकर जयंती पर रैली टीजे पर लाखों का खर्चा हो करते हैं लेकिन इस वर्ष कोरोना के कारण बाबा साहब अम्बेडकर जयंती घर में रहकर मनाएंगे व लॉकडाउन में फंसे गरीब लोगों को अन्नदान करने का संकल्प सामाजिक समता प्रतिष्ठान के संस्थापक संतोष नरवाड़े ने लिया है इस अभियान के लिए नरवाड़े बीते पंद्रह दिनों से काम में लगे हैं। अपने निवास पर कार्यकर्ताओं को लेकर चावल आटा तेल साबुन मिर्ची नमक जीवन आवश्यक वस्तु की दो हजार सात सौ किट बनाने का काम किया अंबेडकर जयंती पर सुबह से ही अंबेडकर प्रतिमा को वंदन कर कंट्रोल वाड़ी अम्बेडकर नगर के पाँच वार्ड में सभी निवासियों को घर घर अन्न धान्य वितरित कर सामाजिक दायित्व निभा रहे है वाड़ी में ज्यादातर कामगार लोग रहते हैं इनके सामने खाने का सवाल खड़ा है लेकिन जयंती पर सभी को खाना खिलाने का संकल्प नरवाड़े इन्होंने किया वितरण के दौरान सामाजिक दूरी का पालन किया जाएगा इस मुहिम में प्राध्यापक सुरेंद्र मोरे विजय नंदागावळी ईश्वर चव्हाण राजू खोबरागडे दत्ताजी वानखडे ललित डहात अवधूत रंगाळी स्वप्नील हेंडवे शुद्धोदन सोनवणे तुषार लांजेवार सुभाष सहारे अविनाश गोरखेडे सुमित चंद कापुरे इन्होंने इस अभियान में सहयोग दे रहे हैं अब तक अठरा सो घर पर धान्य व किराणा की दी गई है संपूर्ण जगाला शांतीचा उपदेश देणारे तथागत महाकौनिक भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे दहशतीचे वातावरण झालेले आहे कोरोनाचं सावट या पूर्ण जगावर आलेलं आहे आणि जगावर असूनसुद्धा भारतात पण याचा प्रकोप झालेला आहे भारतामध्ये आज संख्या दहा हजार पंधरा हजारच्या वर गेलेली आहे आणि त्या प्र माध्यमातून महाराष्ट्र राज्यात पण आलेला आहे महाराष्ट्र राज्यातून नागपूर जिल्ह्यात पण एकेचाळीस पन्नासपर्यंत प पेशंट गेलेले आहे त्या माध्यमातून लोकांची आज आम्ही माझं राहणं वास्तव्य आंबेडकर नगर वाडीला असल्याकारणानं वाडी नगर परिषदेला माझं राहणं आहे वाडीला तर एक आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक सामाजिक समता प्रतिष्ठानचा मी संस्थापक अध्यक्ष संतोष नरवाडे आहे तसंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे त्या माध्यमातून या गरीब जनतेला आंबेडकर नगरच्या संपूर्ण पाचही वार्डातल्या जनतेला माझ्या बांधवांना माझ्या मजदूर लोकांना इथे व्यवस्था झाले जेवणाची व्यवस्था होत नाही आहे ते उपाशी राहण्याचं त्यांचं उपाशी राहत आहेत त्याकरिता एक एक धम्मदान म्हणून माझ्याकडनं संपूर्ण आंबेडकर नगरवासियांना सत्तावीसशे तीन हजार लोकांना मी एक धम्मदान म्हणून माझ्याकडनं थोडीशी एक मदत एक या स्वरूपात मी मदत करत आहे या मदतीचा सर्व आंबेडकर नगरच्या लोकांनी जनतेंनी स्वीकार करावा मनापासून स्वीकार करावा पण या आंबेडकर नगरच्या लोकांनी माझं एक धम्मदान स्वीकार करावं आणि एक म लहान भावाची एक दान म्हणून एक थोडंसं काही ना काही जेवण क का करतील माझे भाऊबंध आणि त्या माध्यमातून लोकांना माझा एक संदेश आहे हा कोरोनाचा महाविषाणू आपल्या भारत देशात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात आलेला आहे त्याला दूर भग करण्यासाठी आपल्याला एकच उपाय आहे की ब घरातून बाहेर निघू नये घरात आतमध्ये राहावं आणि आवश्यक वस्तू जे लागल्यास तेव्हाच घरातून एखादा दहा पंधरा मिनटासाठी बाहेर जावं आणि घरातच राहून या कोरोनाचा आपण हे निराकरण करू शकतो कोरोनाला पळवू शकतो आणि या कोरोनाच्या देशावर फार मोठं आर्थिक संकट झालेलं आहे महाराष्ट्र राज्यावर आर्थिक संकट राहिला आहे प्रशासनाची घरी राहून प्रशासनाची सरकारची वाडी नगर परिषदची मदत करावं ही विनंती करतो कोरोना व्हायरसचं संकट पसरलेलं आहे या संकटातून आपल्याला सावरण्यासाठी सर्वांनी आपापल्या आप घरी बसून व तोंडालाही मास्क लावून आपलं ला या करोना संकटातून मुक्तता होण्यासाठी सर्वांना सहकार्य करायचं आहे हे संकट खूप दो मजबूत आहे यांच्यामधून पळण्यासाठी आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे सर्व धार्मिक संस्था आपल्याला मदत करायला तयार आहे त्यामधून समता प्रतिष्ठान संस्थापक संतोषजी नरवाडे हे आपल्या दरवाजावर आपल्याला जीवनोपयोगी वस्तू घेऊन दान करत आहे सर्वांनी त्याचा स्वीकार करावा मी एवढीच आपल्याला विनंती करतो की आपण कोणीही घराच्या बाहेर पडू नये आपल्या घरी बसून तोंडाला मास्क लावून करोनाला हरवण्यासाठी मदत करावी धन्यवाद एन बी सी एन न्यूज केली सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांझे की रिपोर्ट